चार अंकी संख्येची बेरीज करूया आणि ती उभी आणि आडवी मांडणी दोन्ही मांडणीमध्ये आता आपण उदाहरण करूया. आता इथं आपण करू उभी मांडणी. बघा उभी मांडणीमध्ये इथं उदाहरण करूया आपण आणि इथं करूया आपण आडवी मांडणीमध्ये. बघा उभी मांडणी आडवी मांडणी करून आपण उदाहरण करणार आहोत आणि ती किती अंकी संख्यांची करणार आहोत, चार अंकी संख्यांची. बघा आता मी एक उदाहरण घेते, चार अंकी संख्यांचं घेऊ. चार अंकी संख्या हे किती पर्यंत कोणत्या घरापर्यंतच्या संख्या असतात, हजारापर्यंतच्या, हो की नाही. चार अंकी संख्या ह्या हजारापर्यंतच्या संख्या असतात. आता मी एक संख्या लिहिते 5207. बघा मी संख्या काय लिहिली 5207 अधिक 1642. बघा मी काय संख्या लिहिली 5207 अधिक 1642. आता या दोन संख्यांची आपल्याला काय करायचे, बेरीज करायची आहे. तर आता बेरीज करताना बघा आपल्याला माहित आहे, आता आपल्याला जेव्हा एकक शतक दशक एकदा आपल्याला समजलं तर प्रत्येक वेळेला काय आपण इथं वर एकक दशक शतक हजार लिहायची गरज नाहीये. पण आपण पहिल्यांदा एकदा एक उदाहरण आपण करताना आम्ही लिहिते तुमच्यासाठी. बघा हे आहे एकक, इथं आहे दशक, हे आहे शतक आणि हे आहे हजाराचं स्थान, हो की नाही. त्यात आपल्याला माहित आहे की आपण बेरीज करत असताना कोणत्या स्थानापासून सुरुवात करतो, आपण एककापासून. कधी बेरीज करत असताना इकडून सुरुवात करायची, नाही तर एककाच्या घरापासूनच आपल्याला बेरीज हे उदाहरण सोडवायचं असते, बेरीज उदाहरण करायचं असते. बेरीज असू देत, वजाबाकी असू देत, गुणाकार असू देत, ते एककाच्या घरापासूनच करायचं असतं. आता इथे एककामध्ये इथं वर आहे 7 एकक, खाली आहे 2 एकक. 7 एकक आणि 2 एकक आपल्याला रेषा मारून सुद्धा येतात, किंवा बोटांच्या आधारे आपण 7 बोट आणि 2 बोट घेऊन अशा पद्धतीने आपण मोजू शकतो. बघा 7 बोट आणि परत आणखी 2 बोट, ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज अशी आपल्याला करता येते, किंवा रेषाही मारता येतात. तर किती होते ही बेरीज, बघा 7 आणि 2 यांची बेरीज येते 9. तुम्ही रेषा मारून बघू शकता. बघा मी एक उदाहरण दाखवत, 1 2 3 4 5 6 7 खाली 2 एकक, या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, किती आला 9 एकक. त्यानंतर बघा इथं दशकाच्या घराची आपण बेरीज करूया. इथं वर आहे 0 दशक, 0 दशक म्हणजे काहीच नाही. खाली आहे 4 दशक. आता 0 आणि 4 या दोघांची बेरीज किती येते, 4, हो की नाही. आपल्याला माहिती आहे बेरीज, तुम्ही सर्वजण हुशार आहात, तुम्हाला सगळं येतं, समजतंय सगळं करायला, येते आपल्याला, हो की नाही. 0 दशक आणि 4 दशक यांची बेरीज किती झाली, 4. त्यानंतर आता आपण कोणत्या घराचं करायचे, शतक. इथं वर आहे 2 शतक, खाली आहे 6 शतक. 2 शतक आणि 6 शतक या दोघांची बेरीज किती येते रे, किती येते सांगा बघा, करा बरं तुम्ही पण बेरीज, किती येते बघा, 2 शतक आणि 6 शतक यांची बेरीज किती येते. पटकन बोटांचा वापर करा, किंवा रेषा मारा, किंवा आपण असं मनात संख्या धरून सुद्धा आपण ते उदाहरण बेरीज करू शकतो. करा बरं पटकन, किती येते सांगा बरं, मला सांगा पटकन सर्वजण. 2 शतक आणि 6 शतक यांची बेरीज किती येते, आली ना सर्वांना बेरीज, बघा बरं बरोबर लिहिले का मी, बघा बरं 8, हो की नाही. बरोबर आहे का माझं उत्तर, 2 शतक आणि 6 शतक यांची बेरीज किती आली, 8 शतक, एकदम बरोबर. त्यानंतर राहिलं कोणतं घर, हजाराचं घर. इथं आहे 5000 आणि इथं आहे 1000. 5000 आणि 1000 या दोघांची बेरीज किती आली सांगा सांगा, चला लवकर, किती आली बेरीज, एकदम बरोबर, किती आली, 6. म्हणजे 5207 अधिक 1642 या दोघांची बेरीज किती आली, 6849. बरोबर आहे ना. तर आता हेच उदाहरण आपण आडवी मांडणी करून करूया. बघा हे जे उदाहरण आहे ते आपण आता आडव्या मांडणीमध्ये करायचे. आडवी मांडणी कशी, बघा 5207 अधिक 1642 बरोबर.
बघा 1442 बरोबर किती। आता आपल्याला उदाहरण करायचे, तर कसं करणार आपण? आपल्याला माहित आहे एकक आणि एककाची बेरीज करायची आहे, हो की नाही? एकक आणि एककाची बेरीज किती येते? 7 एकक 2 एकक। बघा हे सगळे घर आपल्याला माहित आहे, ते एकक, दशक, शतक, हजार, हे आहे एकक, दशक, शतक आणि हे आहे हजार। 7 एकक 2 एकक इथं पण आपण लिहिताना कुठून लिहायचे? एककामध्येच, हो की नाही? एककागतच लिहायचे ना आपल्याला, का दुसरीकडे लिहिलं तर चालतं रे उत्तर आपलं? अजिबात नाही। मग आता आपण लिहायचे कुठं? एककाच्याच घरात, म्हणजे 7 एकक 2 एकक झाले किती? 9 एकक। बरोबर लिहिले ना मी? बरोबर आहे ना माझं उत्तर? बरोबर आहे, 9 एकक। त्यानंतर आपण करणार आहोत दशकाची बेरीज। बघा हे 0 दशक आणि 4 दशक, या दोघांची बेरीज 0 आणि 4, त्यांची बेरीज येते 4 दशक। बरोबर आहे ना? त्यानंतर आपण करणार आहोत कोणत्या स्थानाची बेरीज? शतक, हो की नाही? शतकाची बेरीज बघा, हे 2 शतक आणि इथं आहे 6 शतक। 2 शतक 6 शतक, या दोघांची बेरीज किती शतक आली रे? 8 शतक। बरोबर आहे ना उत्तर? त्यानंतर आता राहिलं कोणतं घर? हजाराच, 5000 आणि इथले 1000। 5000 आणि 1000 या दोघांची बेरीज झाली किती? 6000, हो ना? 5000 आणि 1000 या दोघांची बेरीज किती झाली? 6000। म्हणजे आपलं उत्तर बघा, 5207 + 1642 बरोबर 6849। समजते ना सर्वांना? आपण आता आणखीन एक उदाहरण घेऊया।